मॅक्स महाराष्ट्रमध्ये प्रथमतः आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पुण्यामधील वेगवेगळ्या कॅफेंमध्ये फिरतो आहे आणि त्यामध्येच आज आपण डेक्कन कॅफे इथे आलेलो आहे. जनतेचा जाहीरनामा ह्या मॅक्स महाराष्ट्रच्या सेशनमध्ये आपलं प्रथमतः सर्वांचं स्वागत. आपण वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते या डेक्कन कॅफेमध्ये जमतात, त्यांच्याकडनंच जाणून घेऊया काय त्यांना वाटतं जनतेच्या जाहीरनाम्यामधून, त्यांना काय सुचवायचं आहे सरकारला, येणाऱ्या सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहे, आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. आपल्याबरोबर अनेक राजकीय पक्षांचे किंवा अनेक संघटनेचे कार्यकर्ते आपल्यासमोर येते, आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया त्यांची काय इच्छा आहे, काय त्यांना येणाऱ्या सरकारकडनं हवं आहे, आपण त्यांच्याकडनंच पाहूया. ताई, तुम्हाला काय वाटतंय की येणाऱ्या सरकारकडनं काय तुम्हाला अपेक्षित आहे? सगळ्यात प्रथम आमचं मत प्रदर्शित करताना किंवा तुम्हाला सांगताना लक्षात घ्या की आम्हाला कुणाला नावं ठेवायची नाही आहेत. एक लक्षात घ्या की ज्या काही सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत, लोकांना मिळायला पाहिजेत. राजा असतो, राजाचं काम आहे जनतेला त्या सुविधा मिळायला पाहिजे, ती जनता सुखी राहिली पाहिजे आणि त्या राजाचं एकच ध्येय असलं पाहिजे की ती जनता आपली सुखी समाधानी कशी राहील, एवढंच आमचं त्या या बाबतीतलं म्हणणं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणताल की खूप मोठी स्वप्न आम्हाला दाखवू नका. स्वप्न आम्ही रोज झोपेत बघतो, सकाळी उठले की ती मोडलेली असतात. ती कधी अस्तित्वात उतरणारी स्वप्न आम्हाला तुम्ही जी दाखवलीत 2014 जी आज उतरलेली नाही आहेत, म्हणून आज आधीच्या सरकारवर म्हणजे आम्ही भाजपावर आज त्यांचा निषेध व्यक्त करतो. कारण का तुम्ही आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की आम्ही अच्छे दिन आणणार, आम्ही आकाशातले तारे खाली आणणार, आम्ही बेरोजगारी बंद करणार, आम्ही रोजगार 2 कोटी देणार, तुम्ही तो रोजगार दिला नाहीत, आम्ही महिला सक्षमीकरण करणार ते तुम्ही केलं नाहीत, आणि सगळ्यात मोठा देशाला खड्डा दिला तो नोटबंदीचा. तुम्हाला मला एक छोटंसं उदाहरण द्यायचं आहे. मला माहीत नाही मोठ्या मोठ्या देशाला काय त्याचा फायदा झाला असेल नसेल झाला. आमच्या भाजीवाल्या मंडईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा आधीचं सरकार होतं तेव्हा तो भाजी मंडईवाल्यातला जो आमचा भाजीवाला आहे ना, त्याच्याकडे 8 ते 10 लाख रुपये कॅश होती रोख खेळतं भांडवल. आज त्याच्याकडे तुम्ही जर जाऊन बघितलं नोटबंदीनंतर तर 50,000 रुपये कॅश नाही आहेत. आज आमच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या आई वडिलांना त्यांच्या मुलांची ॲडमिशन करायला पैसे नाही आहेत. शिक्षणाचा बोजवारा उडलेला आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की हो हे शक्य आहे, मोदी हे तो मुनकिन आहे, काय मुनकिन केलं ते तुम्ही आम्हाला पुराव्यानिशी दाखवा. मी कुठल्या तरी राजकीय पक्षाची आहे म्हणून आम्हाला त्यांच्यावर टीका नाही करायची, पण तुम्ही जर खरंच आजचे दिन आणलेले आहेत, खरंच विकास केलेला आहे, खरंच तुमचे विकासावरचे मुद्दे आहेत, तर तुम्ही समोर आणून मांडा ना. आम्ही एवढ्या हात छाती टोकपणे तुमच्याशी भांडतोय किंवा तुमच्या विरोधात बोलतोय कारण का तुम्ही विकास केलेला नाही आहे. साधं एक उदाहरण छोटंसं सांगते. हरिसालमध्ये तुम्ही आम्हाला ऑनलाईनचं जे गोष्टी सांगितल्या ATM तर आम्ही भिकारी झालो. आज ऑनलाईनमध्ये पण प्रचंड घोटाळा आहे. म्हणजे आम्ही आमचे पैसे बँकेत ठेवायचे आणि चोराला आमंत्रण द्यायचं की ये एक बटन दाब आणि आमचे पैसे चोरून दे. ही देशाची वाईट अवस्था कोणी आणली तर मोदी सरकारने आणली. तुमच्यापेक्षा आधीचं सरकार चांगलं होतं, दगडापेक्षा वीट मऊ. त्याच्यामुळे आम्ही मोदी सरकारच्या जाहीर निषेध करतो, आम्हाला ते सरकार नकोय. खरं तर अनेक भावना आहेत आणि लोकांना काय हवं आहे हे आपण पाहणार आहोत. दादा, तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या सरकारकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे? मला साधारणपणे लोकांचे अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा असतात. ह्या प्रत्येक सरकारने त्याच्या भागवल्या पाहिजे, याबद्दल कुठलाही वाद नाही. पण मला एका गोष्टीकडे तुमचं लक्ष न्यायचं आहे की मागे 2014 भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये प्राधान्य कशाला होतं तर राम मंदिराला होतं, 370 कलमाला होतं, समान नागरी कायद्याला होतं. पूर्ण बहुमतातलं सरकार असताना तुम्हाला या तिन्ही गोष्टी करता आल्या का? नाही आल्या करत्या. मग तुम्ही पुन्हा तेच मुद्दे आज 2019 जाहीरनाम्यामध्ये कशाला टाकताय? तुम्ही आम्हाला लोकांना एवढे दूधखुळे समजताय का? मूलभूत गरजा काय आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही बोलताय का? नाही बोलत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक म्हणजे आपण या ठिकाणी लक्षात घ्या की मोदी सरकारने केलेलं काम काय आहे की जी एस टी आणि नोटाबंदी. तुम्ही त्याच्याबद्दल तर काही बोलतच नाही आहे. पण तुम्ही ज्या दुसऱ्यांनी केलेलं काम आहे, जे सैनिकांनी केलेलं काम आहे, DRDOच्या शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे त्याचं श्रेय घेत आहे, आणि स्वतः जे केलेलं अपयश आहे त्याच्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही आहे ह्याच संदर्भात. परंतु अनेक म्हणजे राहुल गांधींनी त्यांचा जाहीरनामा ठेवला, मोदींनीही त्यांचा जाहीरनामा ठेवला, तुम्हाला या जाहीरनाम्यांमध्ये काय फरक वाटतो? हे जाहीरनाम्यामधला फरक तर सोशल मीडियावरती स्पष्ट दिसतोय
की एका बाजूला काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती संबंध जनतेचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला या जाहीरनाम्यावरती म्हणजे 2014 जो यांचा जाहीरनामा होता तर भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे नेत्यांचे त्याच्यावरती फोटो होते आणि आज ते मोठे मोठे नेते ते गेलेले आहेत आणि तिथं फक्त मोदी राहिलेले आहेत. आता तुम्ही या चर्चेची सुरुवात करताना आम्हाला काय पाहिजेले तर आम्हाला पाहिजेले बोलण्याचा अधिकार. आम्ही असं मानतो किंवा ते सत्यात पण आहे की हा देश 125 कोटी लोकांचा देश, हा 125 कोटी मेंदूंचा देश होईल तेव्हा ही महासत्ता होईल. आणि तुम्ही आमचा विचार करण्याच्या, आमच्या बोलण्याच्या, म्हणजे माणूस बोलतो कधी तर तो जेव्हा तो विचार करू शकतो, तर आमच्या विचार करण्याच्या, आमच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावरती तुम्ही गदा आणू शकता. म्हणजे त्यांनी ते त्यांचा जाहीरनामा तेच प्रदर्शित करतो की तुम्हाला या देशामध्ये एकाधिकारशाही आणायची आणि ती आम्हाला नको आहे. आमचा जाहीरनामा आहे, म्हणजे आमच्या जाहीरनाम्यातली जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन 1950 सांगते की या देशामध्ये प्रत्येकाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे. आज पुणे काय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये प्रकार घडला. हा देश एकेका कणाकणानी वाढतो एकेका बाजूला, कारण एका वंचित क्षेत्रातली लोकं शिक्षण घेऊन PhD सारखा, म्हणजे आज JNU विषय तुम्हाला सांगतो की कन्हैया कुमार JNU PhD तो आज या सगळ्या लोकशाहीच्या राजकारणामध्ये येऊ मागतो आहे. आणि हे जे हे यांच्या एकाधिकारशाहीमुळे युनिव्हर्सिट्यांमध्ये लोकांचे स्टायफंड दिलेले नाही आहेत, PhD विद्यार्थ्यांना जेवणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. तर हाच आमचा जाहीरनामा असा असेल की वंचितांच्या संघर्षातनं मुक्त असा आम्हाला देश बनवायचा आहे, त्या पद्धतीने आमचा जाहीरनामा असेल. वंचितांच्या संघर्षातून मुक्त असा जाहीरनामा यांना हवा आहे. ताई तुम्हाला काय वाटतं की तुमच्या काय अपेक्षा? माझं तर खरं मत आहे की जी आत्तापर्यंत हिटलरशाही चालली आहे, 2014 नंतर कोणाला जनतेला काय वाटतं हे मत कुणी विचारलंच नाही आहे. मुळात चालतं आहे, चालू द्या आणि चालतं आहे ह्या गोष्टीच. आणि दुसरं म्हणजे स्त्री ही किती सुरक्षित आहे, शिक्षणाचं ही गोष्ट कुणी अंमलात आणली आहे का नाही, कुठपर्यंत तुम्ही सवलती दिल्या, आम्हाला तर कुठल्या सवलती मिळालेल्या नाही आहे. दुसरं म्हणजे स्त्री सुरक्षा, कुठला सुरक्षा नाही आहे, कुठलं काही नाही आहे. त्याच्यामुळे खरं तर माझं मत असं आहे की तुम्ही बोलून दाखवण्यापेक्षा तुम्ही करून दाखवा. तुम्ही ज्या सुविधा देणारे, मुद्रा लोन वगैरे, भरपूर बायका अशा आहेत ज्या बचत गटाच्या नावाखाली त्यांना हूल दिली आहे. कुठल्याच प्रकारचे बचत गट काही नाही आहेत, मुद्रा लोन नाही आहेत, सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे हातामध्ये लॉलीपॉप दिल्यासारखं आहे आणि काहीच भेटलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आमचं खरं तर मत म्हणजे मोदी आणि राहुल गांधी यांच्याविषयी बोललं तर राहुल गांधी म्हणले की नोटा अंमलात आणणार, तर आमचं मत हे राहुल गांधी यांनाच आहे. खरं तर जनता डायरेक्ट म्हणतीय आत्ता आमचं मत हे राहुल गांधींना आहे. आपण दादांकडनंही जाणून घेऊया. खरं तर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये प्रश्न विचारले असतील, अनेक वेळा आंदोलनं केली आहेत, त्यांची काय मत आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा तुम्ही सांगा काय तुमच्याकडून जनतेकडनं तुम्हाला जनतेची अपेक्षा काय? आता हा जाहीरनामा म्हणजे मॅनिफेस्टो, ह्या मॅनिफेस्टोमध्ये ही राजकीय पक्षाची लोकं बऱ्याच प्रकारची गाजरं दाखवत असतात. आणि माझं तर प्रामाणिक मत आहे ह्या जनतेने, भारतातल्या नागरिकांनी ज्यांना मतदानाचा अधिकार आहे ह्या लोकांनी असल्या जाहीरनाम्यांना बळीच पडू नये. माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे जे जाहीरनाम्यांमधून जे थापा मारतात आणि समजा सत्तेत आल्यानंतर जे ज्या त्यांनी समजा त्या जाहीरनाम्यामध्ये जे जे मेन्शन केलेलं आहे आणि जर ते त्यांनी सक्सेस नाही केलं, ते जर त्याची पूर्तता जर नाही केली, अशा लोकांवरही काहीतरी प्रकारची कारवाई करता येते का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. याच्यात काहीतरी नवीन त्या कायदा आणता येतो का, त्याच्यामध्ये नवीन काही रिफॉर्म्स आपल्याला करता येतात का, हेही गरजेचं आहे. आता राहिला विषय लोकशाहीमधला, म्हणजे लोकशाहीतला, म्हणजे निवडणूक हा म्हणजे लोकशाहीतला खूप मोठा उत्सव असतो, प्रत्येक माणूस उत्साहाने मतदान करत असतो. यावेळेस काय झालेलं आहे, यावेळेस परिस्थिती खूप वेगळी आहे. वेगळी म्हणजे काय माहिती का, की जे लोकशाहीला मानणारे लोक आहेत आज लोकशाही खरोखर खूप धोक्यात आलेली असं मला वाटतं. कारण की देशात जे काही चाललं, जे काय घडतं आणि घडवलं जातं आहे, म्हणजे मागच्या 2014 पहा, त्याच्यावेळेस 2007 आल्यानंतर बघा JNU घडवलं गेलं या देशामध्ये, त्याच्यानंतर FTI आंदोलन घडवलं गेलं, ते फर्ग्युसनमध्ये आंदोलन, आत्ता पुणे विद्यापीठात आंदोलन, तर आंदोलन पुणे विद्यापीठातलं कुठलं चालू आहे? तर विद्यापीठातल्या
विद्यार्थ्यांना, म्हणजे जे पी एच डी करणारे जे विद्यार्थी आहे, जे एम फिल करणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतं आहे. आणि ते विद्यार्थी ज्यावेळेस आम्हाला निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं याच्याविषयी ज्यावेळेस तक्रारी केल्या जातात, त्याच्याविरुद्ध आंदोलन त्या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात उभं केलं जातं, तर त्यावेळेस ह्याच हे विद्यापीठ प्रशासन 353 सारखे भयंकर म्हणजे असे खतरनाक असे गुन्हे दाखल करून त्यांना ते म्हणजे पार गुन्हेगारीकडे वळवत आहेत. म्हणजे हे जे विद्यार्थी हा केंद्रबिंदू न बनता विद्यापीठ हे आता राजकारणाचे अड्डे म्हणजे होऊ पाहत, याला विरोध केला पाहिजे. आणि आता आम्हाला प्रश्न पडतो विद्यापीठ प्रशासन एक्झॅक्टली चालवतो कोण, कुलगुरू चालवत आहेत का कोण चालवतं आहे? आता आम्हाला तिथल्या विद्यार्थ्यांकडून असं कळलं की पुणे विद्यापीठाचा कारभार हा पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाहता कुठला तरी एक सिनेट मेंबर चालवतो आहे. म्हणजे हे जे आहे ना हे चुकीचं चाललं आहे, याला कुठंतरी आपण विरोध केला पाहिजे. आता राहिला विषय तुम्ही पुणे महानगरपालिकेतला विषय मांडलो, महानगरपालिकेमध्ये जलपर्णीसाठी 23 कोटी डिस्बस केले जातात आणि त्याचा जाबही विचारला जात नाही, चौकशी समिती नेमत आहेत, त्याचा अहवालही येत नाही. म्हणजे चाललं आहे काय? म्हणजे 23 कोटी अशीच तुम्ही पचवलं? जर पुणेकर जागरूक म्हणजे जागरूक पुणेकर नसते तर आज त्यांनी तो उद्योग ते 23 कोटीचा चुराडा करून टाकला असता. मग हे कोण करतं आहे, हे का केलं जातं आहे, याचाही आपण म्हणजे जागरूक पुणेकरांनी सुज्ञ पुणेकरांनी विचार करणं आज गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं तर पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. महिलांच्या प्रश्नावरती इथे मयुरी आहे, मयुरीही काम करते. मयुरी, तुला काय सांगायचं की तुम्हाला एक मतदार म्हणून काय तू सांगशील? आमचं बेसिकली काम काय माहिती आहे का? आम्ही स्लम ह्या एरियामध्ये काम करतो. तर स्लम्समध्ये बघायला गेलं तर कुठलीही स्त्री ज्या वेळेला यांनी नगरसेवकाच्या इलेक्शन्सच्या वेळेला जे आले होते, जे 4 नगरसेवक आत्ता निवडून आलेले आहेत, त्या म्हणत होते की आम्ही हे करू ते करू ते करू, कोणीही येत नाही, कोणीही बघत नाही. आज हगणदारी परत रस्त्यावर आली आहे. स्त्री तिथे त्या लोकल टॉयलेट्सला कशी जाते कशी नाही ह्या कुठल्याही गोष्टी त्या ते निरखून पाहतच नाही आहेत. एकच त्यातल्या नगरसेवक काम करतात, बाकीचे 3 आहेत कुठे? आणि त्यापैकी दोघीही 2 स्त्री आहेत, म्हणजे 3 नगरसेविका आहेत, त्यापैकी दोघी दिसतच नाही आहेत. आत्ता कुठेतरी बापटांचा प्रचार चालू आहे तर त्या प्रचारात ते सकाळी दिसतात. मग इथे आमच्या माता भगिनी म्हणतात की ज्या वेळेला आम्हाला गरज असते किंवा आम्हाला रेशनचं माझा अंगठा कनेक्ट म्हणजे अंगठ्याचं ते ठसे उमटत नव्हते, कनेक्ट होत नव्हते, मला रेशन मिळत नव्हतं, त्यावेळेला मी तुमच्याकडे येत होते, त्यावेळेला हे दिसले नाही त्यांना. आता इलेक्शनच्या वेळेला मतदान हवं आहे म्हणून ते आता दारोदारी फिरत आहेत, येत आहेत. खरं तर पुण्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक विषयांवरती मतमतांतर आहे पुण्यामध्ये. आजपर्यंत असं म्हटलं जातं की ज्यावेळेस पुण्यामध्ये बी जे पीची सत्ता येते त्यावेळेस देशामध्ये बी जे पीची सत्ता येते, ज्यावेळेस NDAची सत्ता देशामध्ये येते, आणि ज्यावेळेस पुण्यामध्ये काँग्रेसचं शीट येतं त्यावेळेस देशामध्ये UPAची सत्ता येते, आणि आजपर्यंत ते कुठेतरी दिसत आलं आहे. आणि एक आपण आता शेवटचा विचारूया सगळ्यांना की ह्यावेळेस पुण्यामध्ये नक्की काय होईल? काँग्रेस येईल का काँग्रेस येईल का बी जे पी येईल? ताई, तुम्हाला काय सांगायचं? सबकी खुशी मोहन जोशी जगायचं आहे आम्हाला, त्यामुळे आम्हाला हिटलरशाही नको. जो आम्हाला पुणेकरांना सुख शांती आणि सुविधा देईल, कारण का लक्षात घ्या, दोन गोष्टी सांगते जाता जाता. गणेश उत्सवामध्ये स्पीकरचे जेव्हा गुन्हे दाखल केले पोलिसांनी हिटलरशाही पद्धतीने, त्रास दिला, एकही नेता नाही रस्त्यावर उतरला. हेल्मेट सक्तीचं भूत अजून डोक्यावर आहे, 10 कोटी दंड जमवला आहे, अजूनही आत्ताही आम्हाला पकडतायत. एकही नेता BJP खाली नाही रस्त्यावर उतरला नाही, त्यामुळे मग BJP नेत्यांनी आता घरी जाऊन हेल्मेट घालून झोपावं, आम्हाला ते नको. सबकी खुशी मोहन जोशी. 2014 अशीच एक सुप्त अशी लाट होती, त्या लाटेचं रूपांतर मोदी लाटेत केलं गेलं, बरोबर. पण आत्ता या 2019 निवडणुकीमध्ये काँग्रेसची पण ती सुप्त लाट आहे. ही सुप्त लाट केव्हाही मोठी होऊ शकते, आणि कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा अशा मताचा मी आहे. आणि मतदार आता हा जागरूक झालेला आहे, कुठल्याही भूलथापांना तो बळी पडणार नाही. यांच्या मेनिफेस्टोमध्ये जे काही 370 कलम असेल किंवा राम मंदिर असेल, पण झालं आहे का? तर बिलकुल नाही. आता राम नावालाच आता हा हे राम म्हणायची वेळ आलेली. बाबा प्लीज, ते राम मंदिर हा विषयच नको. आमची श्रद्धा आहे पण त्याचं आता हे जाहीर प्रदर्शन नको. 370 काय झालं? इथं तुम्ही 370 कलम रद्द करण्याची मागणी करत होत्या, त्याच मेहबूबा मुफ्तीशी तुम्ही काय केलं? तिथं मेहबूबा मुफ्तीला जवळ घेऊन तुम्ही तिथं सरकार चालवलं ना, पण नंतर तुम्ही मागे परत भेटला. त्यामुळं हे बास यांच्या भूलथापांना आम्ही आज बळी पडणार नाही. बास आता यांना आम्ही घरीच बसवायचा विचार केलेला आहे, आणि नक्की पुणेकर तेवढे जागरूक आहेत, बदल हा नक्कीच होणार.
नक्कीच पुणेकर जागृत आहे आणि पुणेकर बदल घडवणार असंच इथले कार्यकर्ते म्हणत आहेत. आणि आपण खरं तर इथे पुण्यामध्ये काँग्रेसचे असेल किंवा बी जे पी असेल अशा वेगवेगळे पक्ष याच्यामध्ये आहेत, त्याच्यामध्ये वंचित ही जागा आहे. तर तुम्हाला एक असं वाटत नाही का की वंचितला वंचितच्या बाजूने एक मतदार म्हणून तुम्ही पुढे यावं, किंवा वंचितच्या म्हणजे काँग्रेसलाही आपण आजपर्यंत सत्तेत आणलंय, त्यानंतरून आपण बी जे पीलाही सत्तेमध्ये आणलंय, तर वंचितला कुठेतरी आपण पुढे आणावं असं वाटत नाही? 2017 इथं महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर ई व्ही एमचा एक मोठा घोटाळा समोर आला. जनता रस्त्यावरती उतरली, सन्माननीय प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व केलं होतं आणि त्यावेळेस अशाच पद्धतीने एक मिटिंग चालू होती. त्या मिटिंगमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की 2019 जर मोदी रिपीट आले तर ही 2019 इलेक्शन ही शेवटची इलेक्शन असेल. तर आज ज्या पद्धतीने एकूणच काय म्हणतात त्याला ध्रुवीकरण जे चाललं आहे, तर त्या ध्रुवीकरणाला हे काय 3 स्टेपमध्ये तुम्हाला करावं लागेल. काँग्रेसला गोरगरिबांच्या प्रश्नांवरती विचार करायला भाग पाडायला लागेल. ते सेंटर लेफ्ट टू द सेंटर त्यांना विचार करणं भाग पाडावं लागेल. तिसरा सक्षम पर्याय उभं करणं ह्या देशाच्या राजकारणामध्ये काही नवीन गोष्ट नाही आहे, पण तो ज्यांना उपलब्ध करून द्यायचा आहे जनतेसाठी त्यांनी तो इथनं पुढे येणाऱ्या काळामध्ये सक्षमपणे केला पाहिजे. आत्ता सगळ्यात मोठं लोकशाहीवरती मोठं संकट मोदींचं आहे आणि ते संकट घालवणं गरजेचं आहे. त्यामुळं पुणेकर जनता, पुणेकर जनतेने आत्तापर्यंत देशाला दिशेदर्शक असं मतदान केलेलं आहे. हा इतिहास आहे. पुणे क्रांतीचं शहर आहे, म्हणजे शिवाजी महाराजांपासून महात्मा फुल्यांपर्यंत आणि लोकमान्य टिळकांपर्यंत इथला क्रांतीचा इतिहास पुणेकर विसरलेले नाही आहेत. आणि जे जे पुणेकरांच्या याला स्वाभिमानाला धक्का पोचवतात अशा लोकांना नेहमीच पुणेकरांनी घरी बसवलेलं आहे. खरं तर पुण्यामध्ये अनेक विषयांतर आहेत, अनेक मतमतांतर आहेत, परंतु ह्या 2019 निवडणुकीमध्ये पुणेकर नक्की कोणाच्या बाजूने उभे राहतात हे आपण येत्या 23 मेलाच पाहूया. नक्की पुण्यामध्ये जनता कोणाच्या बाजूने कौल देते आहेत. कॅमेरामन शिरीष सोबत तुषार झरेकर, पुण्या.